सरकारच्या धोरणामुळे कंपनीची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत असताना सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करते. यामुळे शासनाविरोधात दादर येथे कामगारांनी आंदोलन सुरू केले. निगमच्या कर्मचाऱ्यांना गेले 3 महिने वेळेवर पगारच मिळत नाही. फेब्रुवारीचा पगार 21 तारखेला, या महिन्याचा पगार आता 14 तारखेला. आणि महानगर टेलिफोन निगमची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत असताना सरकारनं त्याची जबाबदारी झटकू नये. कारण जे काही कंपनीची आजची अवस्था आहे त्यांना सरकारचं धोरणच कार्यान्वित आहे. ते कुठल्याही सरकारचं पहिला सुद्धा आजचं असू द्या, पहिल्या सरकारनं शेड खाल्लं असेल, नव्या सरकारनं ते सुधारलं पाहिजे. त्यासाठीच ही मागणी. एमटेल आजही प्रचंड पोटेन्शियल एमटेलमध्ये आहे, सक्षम आहे, काम करणारी माणसं सक्षम आहेत. फक्त एक आर्थिक आधार तो त्यांनी दिला पाहिजे, तो सुद्धा उपकार नव्हे. कारण ही कंपनी सरकारच्या मालकीची आहे. 3G 4G लायसन्ससाठी जेव्हा 11,000 कोटी रुपयाचं कर्ज सरकारने घ्यायला लावलं तर सरकार मालक होतं, सरकार सगळा डिव्हिडंड घेत होता पूर्वी. आजपर्यंत महानगर टेलिफोन निगमने जवळजवळ 50,000 कोटी रुपये केंद्राच्या तिजोरीत दिले. आणि जेव्हा 10,000 कोटी रुपये करायचे तर त्यांनी दिले असते, तर 2008-2008 साली ही कंपनी 211 कोटी रुपयाच्या नफ्यात होती, तशीच नफ्यात राहिली. तर एका कर्जामुळे कंपनी डबगाईला आलेली आहे. ती सरकारने ही जबाबदारी घेऊन कंपनीला यातून आर्थिक दृष्टीतून बाहेर काढावं. कंपनी पुढे निश्चितपणे पुढे जाईल असा विश्वास आहे. निवडणुकीच्या पूर्वी सर्व राजकीय पक्ष आपापले जाहीरनामे तयार करतात, परंतु गेल्या अनेक वर्षाचा जर अनुभव लक्षात घेतला तर ते जाहीरनामे नसून ते फसवणूकनामे असल्याचं सिद्ध झालेलं आहे. म्हणून यावेळेस आम्ही आता राज्यामधील प्रातिनिधिक स्वरूपातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आज औरंगाबादमध्ये संघटित केलेलं आहे. आणि आम्हाला काय पाहिजे, आमच्या भूमी, आमच्या काय मागण्या आहेत, या जाहीरनाम्यामध्ये आम्ही या ठिकाणी चर्चा करत आहोत, चर्चा केलेली आहे. प्रामुख्याने जी मागणी आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. हे मागच्या सरकारने, जो आत्ता जे सरकार आहे, मोदी सरकारने आम्हाला दिलं होतं, परंतु सातबारा काही कोरा झाला नाही आहे. परंतु भविष्यामध्ये आता ज्यांना ज्यांना निवडणुका लढवायचे, जे उमेदवार निवडणूक लढवतील, त्यांनी आमचा जाहीरनामा स्वीकारला पाहिजे, या प्रकारची भूमिका आहे. मग तो स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी असेल, उत्पादन खर्च अधिक सीटू, अधिक हमी नफा मिळाला पाहिजे, दुधाला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर एकरी 5,000 रुपये प्रत्येक शेजारला शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळाली पाहिजे, दुधाला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे, ह्या अनेक मागण्या घेऊन आता या ठिकाणी शेतकरी या बैठकीमध्ये चर्चा करतायत. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासंदर्भात तसेच शेतकऱ्यांना सीटूप्रमाणे भाववाढ तर स्वामीनाथन आयोग लागू करण्याची हमी दिली होती. सर्व राजकीय पक्ष जाहीरनामे जाहीर करतात, निवडणुकीमध्ये मतदान घेतात, आणि निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाहीत, आम्ही काही बोललोच नाही, आम्हाला काही माहितीच नाही, या प्रकारची जी फसवणूक केली होती ती फसवणूक टाळण्यासाठी जाहीरनामा सुद्धा हा जबाबदार धरला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये 420 गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या त्या मतदारसंघातल्या खासदाराची असेल, आमदाराची असेल, ती खासदार किंवा आमदारकी रद्द झाली पाहिजे, या प्रकारची तरतूद निवडणूक आयोगाने केली गेली पाहिजे. आदर्श आचारसंहितेमध्ये त्याचा समावेश केला गेला पाहिजे. या प्रकारची चर्चा आजच्या याच्यामध्ये प्रामुख्याने झालेली आहे, आणि तीच आता आम्ही पुढे नेतोय. आणि सर्व राजकीय पक्षांना आमचं आव्हान आहे की आता उद्याच्या निवडणुकीमध्ये, आम्ही आता काल पाहिलं की एक निवडणूक मास्टर एका पक्षाला कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते की तुम्ही शेतकऱ्यांना हायलाईट करा. अहो, तुम्ही शेतकऱ्यावर बोलता पण तर बोलायचं काम शेतकऱ्यावर केलं जातं. वास्तवामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. 17,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. आज पाणी नाही आहे, चारा नाही आहे, त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. आज महाराष्ट्रामधलं दमणगंगा नारपार खोऱ्यातलं पाणी गुजरातला पळून चाललेलं आहे. इथलं आमचं राज्य त्याच्यावर काही बोलायला तयार नाही. गुजरातला जाणारं दमणगंगा नारपार खोऱ्यातलं पाणी महाराष्ट्रात आणलं गेलं पाहिजे. ठिबकला 90% सबसिडी मिळाली पाहिजे. लाईटचे बिलं माफ झाले पाहिजेत. मोफत 8 तास लाईट दिली गेली पाहिजे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय आउटलेट सुरू केले गेले पाहिजेत. त्यांचे शिबिरं भरवले पाहिजेत. या सगळ्या अनेक मागण्या घेऊन आम्ही आता वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखांकडे जाणार आहोत आणि त्यांना निवेदन देणार आहोत. जो पक्ष आम्हाला मान्यता देईल त्या पक्षाला मतदान करा, या प्रकारचं आम्ही आवाहन करणार आहोत. मात्र त्यांनी दिलेले वचन न पाळता विश्वासघात केला असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क। देशभर लागू झाल्यानंतर राज्यातील निवडणूक आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल झाला। नांदेड येथील एसटीचे आगार प्रमुखाविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। एसटी आगार परिसरात एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनाच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव आणि फोटो तसेच सामाजिक वनीकरणाच्या शासकीय जाहिरातीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढला, मात्र नाव तसेच ठेवले। या दोन्ही बाबीमुळे आणि आचारसंहिता लागूनही बॅनर न काढल्याने आचारसंहितेचा भंग झाला म्हणून वजिराबाद पोलीस ठाण्यात आगार प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई डेस्क। चौकीदारवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस मध्ये शाब्दिक युद्ध रंगले, मात्र मोदींनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। आपल्या चौकीदार या प्रतिमेला देशातील प्रत्येक नागरिकांशी त्यांनी जोडले। अस्वस्थ रहिए, आपका ये चौकीदार पूरी तरह से चौकन्ना है। ये देश ये मेरा वतन, ये मेरा घर मेरा चमन। गेल्या काही दिवसांपासून चौकीदार या शब्दांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधक यांच्यात जोरदार हल्लाबोल सुरू आहे। चौकीदार देशाचा पैसा बाहेर जाऊ देणार नाही असा दावा नरेंद्र मोदी करत आले आहे। तर दुसरीकडे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी राफेल सौद्यावरून काँग्रेस मोदी सरकारचा निशाणा साधत आहे। आप जितना भी चलाए वो क्षण देश ने देख लिया है, देश को समझ आ गई है बात। चौकीदार नहीं है, भागीदार है। आप जितना भी चलाए वो क्षण देश ने देख लिया है, देश को समझ आ गई है बात। चौकीदार नहीं है, भागीदार है। कि आप चौकीदार नहीं भागीदार है। माननीय अध्यक्ष महोदया, मैं गर्व के साथ कहना चाहता हूं, हम चौकीदार भी हैं, हम भागीदार भी हैं, लेकिन हम आपकी तरह सौदागर नहीं है, ठेकेदार नहीं। ना हम सौदागर हैं, ना हम ठेकेदार हैं, हम भागीदार हैं। देश के गरीबों के दुख के भागीदार हैं, हम देश के किसानों की पीड़ा के भागीदार हैं, हम भागीदार हैं, देश के नौजवानों के सपनों के भागीदार हैं, हम भागीदार हैं, देश के उन 115 जिले जो आकांक्षी जिले हैं उनके विकास के सपनों के भागीदार हैं, हम देश को विकास की नई राह पर ले जाने वाले मेहनत कश मजदूरों के भागीदार हैं, हम भागीदार हैं और हम भागीदार रहेंगे। उनके दुख को बांटना ये हमारी भागीदारी जिम्मेवारी है, हम निभाएंगे। हम ठेकेदार नहीं है, हम सौदागर नहीं है, हम चौकीदार भी है, हम भागीदार भी है, हमें गर्व है इस बात। विरोधकांकडून चौकीदार चोर है या होणाऱ्या भडीमाराला प्रत्युत्तर म्हणून भाजपने एक व्हिडिओ तयार केला। खुद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला। ये देश ये मेरा वतन, ये मेरा घर मेरा चमन, सबका विकास चाहता और चाहता हूँ बस अमन। वो एक अकेला चल पड़ा, मैं उसकी ही कतार हूँ। थेरपी म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीज थेरपी त्याची आपण करू शकतो। पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा पंजोबा नी रिप्लेसमेंट करत होते का?
ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो, नक्कीच. युती झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेवरती कारण नसताना टीका केली. म्हटलं आता याला सोडायचं नाही, जरा कुठे म्हटलं तलवारीला धार घेऊन घेत बघतोय सुजय विखे भाजपात. आणि म्हटलं करायचं काय, बोलायचं कोण होती, काहीतरी ठेवा समोर शिल्लक, सगळेच घेत सुटलं. म्हणून मी याला सांगितलं, नितीनजी तुम्ही पण जरा नरेंद्रभाईंना सांगितलं की बाबा शरद पवार तरी घेऊ नका. समोर काहीतरी पाहिजे लढायला, एवढी सगळी फौज मर्दांची फौज जमलेली आहे एकत्र, चांगली युती झालेली आहे आणि लढायला समोर कोणीच नाही. मोकळा मैदान काय, घराघरानुसार दाणपट्टा फिरवायचा, कोणावरती फिरवायचा? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करीत आहेत, पण त्यांचा बोलणीचा धनी शरद पवारच असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केली. गल्लीतले लोक देखील आजकाल बोलायला लागले, मला फार त्याच्यावर बोलायचं नाही, पण अशी जी तुम्हाला माहिती आहे ते कलाकार आहे. आणि कलाकाराचं काम काय असतं, जी स्क्रिप्ट लिहून दिली त्याच्यावर अभिनय करायचा. आणि अलीकडच्या काळात त्यांची स्क्रिप्ट कुठनं येते तुम्हाला माहिती आहे, ती बारामतीवरनं येते. बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात, आणि जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून बोलवतात. त्यामुळे आपण काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही, एक आमदार निवडून आणता येत नाही, एक खासदार निवडून आणता येत नाही, एखाद्या टीममध्ये नॉन प्लेइंग कॅप्टन असतो, एखाद्या टीममध्ये बारावा गडी असतो, हे बारावा गडी नाही, नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही. म्हणजे ते जरी असते तरी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं, पण हे बारावा गडी नाही, नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही. त्याच्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारी अनुरूप पुढचे अनेक दिवस ते भाषणं करत राहते. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल यांनी आज आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील प्रमुख शहरांचा आढावा घेतला. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे पूर्ण पालन करण्यासाठी राज्य पोलीस दल सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. कडून जे काही टॅक्टिकल ऍक्शन घेतल्याबद्दल पोलिसांच्याकडे टूल्स असतात, लाईक नाकाबंदी, सर्चेस, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन, ऑल दीज ॲक्शन अगेन्स्ट इलिसिट ॲक्टिव्हिटीज, हे सगळे ॲक्शन्सबद्दल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आपल्याला स्पष्टपणे एक मार्गदर्शन स्वरूपाचे गाईडलाईन्स दिलेले आहे. आणि ते गाईडलाईन्स इन नॉर्मल कोर्स ऑल्सो पोलीस डज टेक प्लेस, बट यावेळी या काळात आमच्याकडून इंटेन्सिफिकेशन होईल, युथ पातळीवर काम करावं लागेल आपल्याला. आणि जे काही ॲक्शन्स आपल्याला इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे ते आम्ही चांगल्या रीतीने करून घेणार. आमची युनिट कमांडर्स याबद्दल सज्ज आहे, त्यांना हे सुद्धा
काळजी सुद्धा आहे, त्यांना माहीत आहे काय करायचं आहे आपल्याला, आणि त्या अनुषंगाने त्याप्रमाणे आपली कारवाईची सुरुवात ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. तसेच मुंबईसह राज्यभरात कुठेही दहशतवादी कारवाई किंवा घातपात घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असून याबाबत गुप्तचर यंत्रणांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई डेक्स. काँग्रेसने प्रचाराला जोरदार सुरुवात केली. काँग्रेसच्या टीकेचा रोख मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच आहे. देहरादून मध्ये झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल नोटाबंदी आणि जीएसटीवरून टीकास्त्र सोडलं. उत्तराखंडची राजधानी देहरादून मध्ये आयोजित जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर हल्लाबोल केले. त्यांचे मुख्य लक्ष होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. राफेल सौद्यावरून काँग्रेसने संयुक्त संसदीय समिती चौकशीची मागणी लावून धरली. पण त्याचबरोबर नोटाबंदी आणि जीएसटीवरूनही मोदी सरकारवर राहुल गांधींनी जोरदार टीकास्त्र सोडलं. विशेष म्हणजे जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं त्याबद्दल त्यांनी मोदींच्या वतीने माफीही मागितली. कहा था 2 करोड युवाओं को हर साल रोजगार देंगे, ये वायदे मैंने नहीं किए थे, ये नरेंद्र मोदी ने किए थे. देश में उत्तराखंड में 45 साल से सबसे ज्यादा बेरोजगारी. आज आप किसी भी छोटे दुकानदार से पूछ लो, कोई भी छोटा बिजनेस चलाता हो, मिडिल साइज बिजनेस चलाता हो, उससे पूछ लो. ये जो महिलाएं आई इनसे पूछ लो, नोटबंदी से इनका फायदा हुआ या नुकसान ये आपको बता देंगे. पूरा का पूरा इनफॉर्मल सेक्टर उड़ा दिया. मोदी सरकारच्या कृषी धोरणावरही राहुल यांनी कडाडून टीका केली. एकीकडे मुठभर धनिकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जात असताना शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. बात नरेंद्र मोदीजीने यहां की वही बात मैंने छत्तीसगढ़, राजस्थान, मध्य प्रदेश में की, कर्नाटक में की, पंजाब में की. मैंने कहा कि किसानों को मदद की जरूरत है. नरेंद्र मोदी 3.5 लाख करोड़ रुपए 15-20 लोगों का कर्जा माफ कर सकते हैं, तो कांग्रेस पार्टी की सरकार किसानों का कर्जा माफ करेगी. मैंने कहा राफेल नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी धोरण यावरून काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष मोदी सरकारला घेरण्यासाठी सरसावले. तर भाजपही यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार तसेच सर्जिकल आणि एअर स्ट्राईकवर भर देण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, आधार न्यूज मुंबई. कल्याण लोकसभा मतदारसंघात आगरी मतदारसंख्या व आगरी समाजाची युतीवर नाराजी आहे. स्थानिक उमेदवार देण्याची मागणी ही सर्व गणिते जुळवत राष्ट्रवादीने कल्याण लोकसभा मतदारसंघातून बाबाजी पाटील यांना उमेदवारी दिली. महानगरपालिकेत बाबाजी पाटील नगरसेवक असून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ पदावर असतानाच त्यांनी बँकेचे अध्यक्ष पदही भूषवले. मैं राष्ट्रवादी के कैंडिडेट बाबाजी पाटिल इनका मैं अभिनंदन करता हूं, उन्हें शुभेच्छा देता हूं और आने वाले दिनों में निश्चित तौर से कांग्रेस राष्ट्रवादी के साथ तन मन धन लगा के काम करेगी. क्योंकि गए 5 साल में जो बीजेपी ने 2014 में नरेंद्र मोदी जी ने जो वायदे किए थे वो एक ही एक भी वादा आज तक उन्होंने पूरा नहीं किया. 2 करोड़ रोजगार हो, 15 लाख का बैंक में 15 लाख आना हो, महिलाओं पे अत्याचार कम नहीं हुए, किसान आत्महत्या करे, तो सभी क्षेत्र में बीजेपी 5 साल में कुछ कर नहीं पाई और उसका फायदा निश्चित तौर से आने वाले लोकसभा में हमें होगा. जैसे प्रियंका गांधी जी ने परसों के भाषण में कहा गुजरात में कि जागरूक रहकर और दूसरी बात वोट, ये हमारे हथियार है. ये हथियारों का सही मामले में अगर यहाँ के मतदारों ने अगर इस्तेमाल किया है तो निश्चित तौर पे यहाँ पे राष्ट्रवादी कांग्रेस के आघाड़ी की जो सीट है वो चुन के आ सकती है. कल्याण लोकसभा मध्ये माझी उमेदवारी डिक्लेअर केली त्याबद्दल मी सर्वच माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीचं अभिनंदन करतोच. परंतु सर, कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये ज्या महापालिका आहेत त्या महापालिकामध्ये उल्हासनगर महापालिकेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे. तिथे नगरसेवक फोडण्यासाठी सुद्धा काही काही उद्योग केले जातात आणि सत्ता आणतात, परंतु कुठल्या प्रकारचा काम केला जात नाही. कल्याणमध्ये अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर कोणी ध्यान देत नाही. नेवाली जो गावाचा प्रश्न आहे त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही. 27 गावांमध्ये अनेक
आपले स्थानिक भूमिपुत्र बिल्डर म्हणून काम करतात, त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये बांधकाम करतात, परंतु त्या 27 गावामध्ये कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन होत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठेही रजिस्ट्रेशन बंद नाही, परंतु 27 गावामध्येच फक्त रजिस्ट्रेशन बंद आहे. आणि ते बंद करण्यासाठी कुठल्याही शासनाचा आदेश नाही, कुठल्याही शासनाचा GR नाही. स्थानिक लेवलला खाली आपल्या आगरी समाजाला दबावण्यासाठी हे रजिस्ट्रेशन बंद केलेले आहे. त्याच्यामुळे खूप लोकांच्या मनात चीड आहे, त्याचा नक्कीच या निवडणुकीमध्ये लोक राग करतील अशी मला अपेक्षा आहे. भूमिपुत्राचा म्हणजे 31 वर्षामध्ये इथे भूमिपुत्राला किंवा गावातल्या माणसाला कधीही कोणीही कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. इथे भूमिपुत्र सर्व कष्टाळू आहेत, कोणाच्या झंझटमध्ये नाही आहेत, तरीसुद्धा त्यांचे कुठले रेतीचे उद्योग राहिलेले नाही, त्यांचे कुठले विटाचे उद्योग राहिलेले नाही, त्यांचे कुठले मातीचे उद्योग राहिलेले नाही. म्हणजे आगरी समाजाला नष्ट करण्याचं काम हे BJP आणि शिवसेना सरकार करतं असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने मी इथला स्थानिक भूमिपुत्र आहे, लोकांच्या बरोबर आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून माझ्या या प्रभागामध्ये जवळजवळ 9,500 बचत गट आहेत, म्हणजे जवळजवळ 1.5 लाख माझ्या माता भगिनी माझ्या बरोबर आहेत. स्त्री शक्ती माझ्या बरोबर असल्या कारणाने माझा विजय नक्कीच होईल असं मला वाटतं. सोलापूर येथे अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या चालकास कामठी पोलिसांनी अटक केली. सीना नदीच्या पात्रामधून वाळू चोरून महेंद्र ट्रॅक्टर मधून मौजे बिरवडे येथून वाळू विक्रीसाठी पाकडीकडे नेत असताना ग्रामीण पोलिसांनी गौरीशंकर रेवडसिंह जर्मनी याला अटक करून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर आणि अवैध वाळू असे एकूण 5-3 हजार मुद्देवर जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल सुनील पवार यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपीवर भादवी कलम 379 पर्यावरण कायदा कलम 9-15 प्रमाणे कामठी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईकवाडी करत आहे. प्रतिनिधी अशोक सामल सह आधार न्यूज मुंबई रेस. या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.